विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील म्हणजे भूमितीतील 5वे प्रकरण चौकोन या प्रकरणातील सराव संच 5.5 मधील उदाहरण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण पहिलं उदाहरण अभ्यास। काय आहे उदाहरण? आकृती मध्ये त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू XYZ हे मध्यबिंदू आहेत। AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी। तर XY YZ XZ ची लांबी काढा। आता उदाहरणामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये XYZ हे AB BC आणि AC चे मध्यबिंदू आहेत। तर आपल्याला XY ची लांबी काढायची। मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार XY म्हणजेच काय आहे? 1/2 AC। तसंच YZ म्हणजेच काय आहे? 1/2 AB आणि XZ म्हणजेच 1/2 BC हे आपण त्रिकोणा मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार पाहणार आहोत। चला तर मग उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया। त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी हे दिलेलं आहे। तसंच त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू XYZ हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत। आकृतीमध्ये XYZ हे मध्यबिंदू आहेत हे दाखवलेलं आहे की त्यामुळे AX बरोबर XB, BY बरोबर YC, AZ बरोबर ZC। म्हणून त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार म्हणून XY बरोबर 1/2 AC। आकृतीत XY आणि AC या दोन रेषा निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। आता यामध्ये AC ची किंमत आपल्याला माहित आहे म्हणून XY बरोबर 1/2 9 याला सोपं रूप देऊ म्हणून XY बरोबर 4.5 सेमी। आकृतीत ते निळ्या रंगाने दाखवलेलं आहे। तसंच YZ बरोबर 1/2 AB आकृतीत त्या रेषा लाल रंगाने दाखवलेल्या आहेत। आता या ठिकाणी AB ची किंमत ठेवून म्हणून YZ बरोबर 1/2 × 5 म्हणून YZ बरोबर 2.5 सेमी रूप देऊन आकृतीत ते दाखवलेलं आहे। आणि XZ बरोबर 1/2 BC आकृतीत ते पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे। आता BC ची किंमत ठेवून म्हणून XZ बरोबर 1/2 × 11 म्हणून XZ बरोबर 5.5 सेंटीमीटर आकृतीत ते अंतर दाखवलेलं आहे। म्हणून आपलं उत्तर काय आलं? XY बरोबर 4.5 सेमी, YZ बरोबर 2.5 सेमी आणि XZ बरोबर 5.5 सेमी। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण अभ्यासू। आकृतीमध्ये चौकोन PQRS आणि चौकोन MNRL हे आयत आहे। बिंदू M हा PR चा मध्यबिंदू आहे तर सिद्ध करा HL बरोबर LR आणि दुसरा आहे LN बरोबर 1/2 SQ। चला आपण काय करू त्याची सिद्धता पाहू। सुरुवातीला पहिलं चौकोन MNRL हा आयत आहे। आकृतीत तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे कारण हे आपल्याला काय दिलेले आहे म्हणून LM समांतर RN आकृतीत त्या बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत। त्याला कारण येईल आयताच्या समोर बाजू म्हणजेच LM समांतर RQ आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। त्याला कारण येईल N हा R आणि Q च्या दरम्यान आहे याला आपण विधान क्रमांक 1 म्हणून RQ समांतर SP आकृतीत त्या बाजू गुलाबी रंगाने दाखवलेल्या आहेत। याला पण कारण काय येईल आयताच्या समोर बाजू याला आपण विधान क्रमांक 2 म्हणून LM समांतर RQ समांतर SP आकृतीत त्या बाजू हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत याला कारण येईल विधान 1 व 2 वरून याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू।
आता त्रिकोण पी एस आर मध्ये आकृतीत तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे. बिंदू एम हा पी आर चा मध्यबिंदू आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि एल एम समांतर एस टी आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. म्हणून मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार बिंदू एल हा एस आर चा मध्यबिंदू आहे, म्हणून एस एल बरोबर एल आर. या ठिकाणी आपण एल हा काय दाखवला, मध्यबिंदू दाखवला. त्यानंतर आपण दुसरी सिद्धता पाहू. चौकोन एम एन आर एल हा आयत आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून रेख एल एन एकरूप रेख आर एम आकृतीत त्या दोन रेषा लाल रंगाने दाखवलेल्या आहेत, म्हणजे ते त्या चौकोनाचे काय आहेत, कर्ण आहेत. म्हणून त्याला कारणे आयताचे कर्ण एकरूप असतात. याला आता आपण विधान क्रमांक एक म्हणू. परंतु आर एम बरोबर एक छेद दोन पी आर आकृतीत आर एम ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि पी आर सुद्धा काय केलेली, आपण निळ्या रंगाने दाखवलेली आहे. याला कारणे दिलेले, याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू. म्हणून एल एन बरोबर एक छेद दोन पी आर आकृतीत एल एन ही पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि पी आर ही सुद्धा काय केलेली आहे, पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे. त्याला कारण येईल विधान एक व दोन वरून. म्हणजेच या ठिकाणी काय केलं, आपण एक कर्ण एक रूप दाखवले आणि एम हा काय दिलेला आहे, मध्यबिंदू दिलेला आहे. म्हणून पी आर म्हणजेच काय, एक छेद दोन एम आर, पण एम आर म्हणजेच काय, केलेले. याला आपण विधान क्रमांक तीन म्हणू. आता आयत पी क्यू आर एस मध्ये आकृतीत तो आयत हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. रेख पी आर एकरूप रेख एस क्यू आकृतीत ते दोन रेख निळ्या रंगाने दाखवलेले आहेत, त्याला कारण आयताचे कर्ण. याला आपण विधान क्रमांक चार म्हणू. म्हणून एल एन बरोबर एक छेद दोन एस क्यू आकृतीत एल एन लाल रंगाने आणि एस क्यू ही सुद्धा लाल रंगाने दाखवलेली आहे, त्याला कारण विधान तीन व चार वरून. यावरून आपल्या दोन्ही सिद्धता सिद्ध झाल्या. यानंतर आपण उदाहरण क्रमांक तीन अभ्यासू. आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी या समभुज त्रिकोणात बिंदू एफ डी ई हे अनुक्रमे बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू ए सी चे मध्यबिंदू आहेत. तर त्रिकोण एफ ई डी हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करा. म्हणजे आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे आणि डी ई एफ हे काय आहे, त्याचे मध्यबिंदू आहेत. तर तयार झालेला त्रिकोण डी ई एफ हा सुद्धा समभुज त्रिकोण आहे आपल्याला दाखवायचे. आपण त्रिकोणाच्या मध्यबिंदूच्या प्रमेयावरून आपण हे पाहणार आहोत. चला तर मग याची काय करू, आपण उकल पाहू. त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे, आकृतीत तो लाल रंगाने दाखवलेला आहे. बिंदू एफ डी ई हे अनुक्रमे बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू ए सी चे मध्यबिंदू आहेत, आकृतीत ते दाखवलेलं आहे. म्हणून त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार एफ डी बरोबर एक छेद दोन ए सी आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. तसंच डी बरोबर एक छेद दोन ए बी आकृतीत त्या दोन बाजू हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत आणि एफ ई बरोबर एक छेद दोन बी सी आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. याला आपण विधान क्रमांक एक म्हणू. परंतु त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी, कारण काय की तो समभुज त्रिकोण आहे, म्हणून त्याला कारण येईल समभुज त्रिकोणाच्या बाजू. आता आपण काय करू, या विधानाला एक छेद दोन ने गुणू. म्हणून एक छेद दोन बी बरोबर एक छेद दोन बी सी बरोबर एक छेद दोन ए सी. म्हणून एक छेद दोन ए बी बरोबर एक छेद दोन बी सी बरोबर एक छेद दोन ए सी, याला कारण येईल एक छेद दोन ने गुणून. याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू. म्हणून डी बरोबर एफ ई बरोबर एफ डी, कारण विधान एक व दोन वरून. कारण विधान एक मध्ये आपण एफ डी म्हणजेच काय आहे, एक छेद दोन ए सी आहे. एक छेद दोन ए सी म्हणजेच एफ डी, एक छेद दोन ए बी म्हणजेच डी आणि एक छेद दोन बी सी म्हणजेच एफ ई हे दाखवलेलं आहे. म्हणून त्रिकोण एफ ई डी च्या सर्व बाजूंची लांबी समान आहे, म्हणून त्रिकोण एफ ई डी हा समभुज त्रिकोण आहे.
त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू. आकृतीमध्ये रेख पीडी ही त्रिकोण पी क्यू आर ची मध्यगा आहे. बिंदू टी हा रेख पीडीचा मध्य बिंदू आहे. क्यूटी वाढवल्यावर पी आर ला एम बिंदू छेदतो. तर दाखवा की पी आर छेद पी एम बरोबर 1/3. या उदाहरणामध्येच आपल्याला सूचना दिलेली आहे डीएन समांतर क्यू एम काढा. म्हणजे हिंट दिलेली आपल्याला की हे उदाहरण सोडवताना काय रचना करायची. चला तर मग याची काय करू आपण उकल पाहू. त्रिकोण पी डी एन मध्ये आकृतीत तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे. बिंदू टी हा बाजू पी डी चा मध्य बिंदू आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून रेख क्यू एम म्हणजे सी एम समांतर रेख डी एन. आकृतीत त्या दोन रेषा निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. म्हणून मध्य बिंदूच्या प्रमेयाच्या व्याख्यासानुसार पी एम बरोबर एम एन. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. आता त्रिकोण क्यू आर एम मध्ये आकृतीत तो त्रिकोण निळ्या रंगाने दाखवलेला आहे. बिंदू डी हा बाजू क्यू आर चा मध्य बिंदू आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून क्यू एम समांतर डी एन. आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. म्हणून मध्य बिंदूच्या प्रमेयाच्या व्याख्यासानुसार बिंदू एन हा बाजू एम आर चा मध्य बिंदू आहे. म्हणून एम एन बरोबर एन आर. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. म्हणून पी एम बरोबर एम एन बरोबर एन आर. आकृतीत ते निळ्या पिवळ्या आणि लाल रंगाने दाखवलेलं आहे. त्याला कारण येईल विधान 1 व 2 वरून. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. आता पी आर बरोबर पी एम अधिक एम एन अधिक एन आर. कारण एम आणि एन हे पी आणि आर च्या दरम्यान आहेत. म्हणून पी आर बरोबर 3 PM. विधान 3 मध्ये आपण पी एम म्हणजेच एम एन म्हणजेच एन आर हे दाखवलेलं आहे. म्हणून 3 PM बरोबर पी आर. म्हणून पी आर छेद पी एम बरोबर 1/3 हे सिद्ध झाले.